ते <laughs> ए, विन्या, अरे काय तुझं हे काय आहे विनाय म्हणायचं मला विनयांदा म्हणायचं विन्यांदा म्हणायचं कधी का अरे बाबा मी मराठीतला गोविंदा होणार आहे गोविंदा <laughs> तू दिसायला बंगाली शेवटी दा लावणार आणि तू गोविंदा आहेस कसं आहे आज आपल्याकडे मराठीतले डेव्हिड धवन येणार आहेत कोण कोण राजेश देशपांडे सर त्याच्यामुळे कसं आहे त्यांनी मला गोविंदा म्हणून बघितलं की ते मला लॉन्च करतील हा प्लॅन आहे माझा तुला लॉन्च करतील मला केलाय कसं काय सांगतो तुला इंट्रो देतो क्राडा इंटरव्यू व्हायरस मराठीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला हे बटन दाबा म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहा हॅलो मी चैतन्य अरे ज्या माणसाला बोलवलंय त्याच्याबद्दल इंट्रो दे आत्ता इंट्रो द्यायचा ते क्लायमॅक्सला देऊ ना आधी आपले छाटछूट उरकून घेऊ चालेल हॅलो मी विनम्र आज आम्ही अशा वर्षटाईल माणसाला बोलवलं ज्यांच्याबद्दल बोलायचं झालं ना तर पीएच डीच करावी लागेल आता एवढ्या छोट्या शो मधून आम्हाला पीएच डी तर शक्य नाही पण थोडाफार अभ्यास म्हणून आम्ही हा शो करतोय ज्याचं नाव आहे राडा राडा की इंटरव्ह्यू वायरस मराठीच्या वरून धवनला म्हणजे सृजनला तुम्ही सगळे ओळखता आपल्या तो नावाच्या शो मध्ये तो अंघोळ न करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही इथे त्याच्या वडिलांना बोलवलंय ज्यांची उंची साधारण साडे तेरा फूट एवढी आहे आणि त्यांचा क्लोज घ्यायचा म्हटला तर ड्रोन वापरावा लागतो आणि त्यांची वैचारिक उंची जर मोजायची असेल तर साधारण टेलिस्कोपच लावावा लागतो तर स्वागत करूया प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते आणि ज्यांना मी लाडाने डेव्हिड धवन म्हणतो अशा राजेश देशपांडे सरांचं मी माझी पायरी बघून बसतो डेव्हिड वरून मला एक किस्सा आठवला किस्सा म्हणण्यापेक्षा आमच्या धनंजय माने इथंच राहतात या नाटकातला एक पंच आहे हाँ. प्रभाकर मोरे प्रिया बिर्डेनं राजकुमारच्या आवाजात असं म्हणतो की हाँ. लक्ष्मी इन कुत्तों के सामने मथ नाचना <laughs> ना। <laughs> त्याच्यावर प्रिया ताई त्याला विचारतात यो कोण तर प्रभाकर म्हणतो वरुण धवन मग प्रियताई त्याला विचारतात मग खालून प्रभाकर म्हणतो प्रभाकर मोरे हो असं <laughs> <laughs> एक मॅड आपल्या मॅडनेस जो लाफ्टर येतो टाळ्या हशा आणि टाळ्या म्हणजे आमचं नाटक आहे म्हणून सांगत नाही <laughs> तू बघ म्हणजे तुझ्यासारख्या साहित्यिक माणसालाही हसावा खालीवर होतील तुझ्या दुखतील तर सर सगळ्यात आधी तर कोविडच्या या काळात सुद्धा तुम्ही नाटक एवढ्या फोर्सनी चालू ठेवलं यासाठी व्हायरस मराठीला खूप प्राऊड फील होत आहे थँक्यू आणि हे नाटक नुसतं चालू नाही ठेवलं आहे तर तुम्ही प्रत्येक प्रयोग हाऊसफुल घेत आहे दामले भरत जाधव आणि त्याच्यानंतर आता तुम्ही तुमचं नाटक हाऊसफुल जात आहे तर यासाठी आम्हाला खूप कौतुक आहे तुमच्याबद्दल थँक्यू आपलं तर ब्रीद वाक्यच आहे तुम्हाला आता माहिती आहे फार फार तर काय होईल सुपर सो त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आमच्या सगळ्या टीमने निर्मात्यांपासून कलावंतांपर्यंत बॅकस्टेजवाल्यांपर्यंत म्हणजे हा पण त्यातला एक कलावंत आहे चैतन्य तर सगळ्यांनी एका सकारात्मक ऊर्जेने हे नाटक केलं आणि असे ज्यावेळी संकट येतं ज्यावी त्यावेळी आपण पेटून उठतो आपण मराठी माणसं आहोत बरं आपल्या रक्तात ते आहे की जेव्हा संकट येतं तेव्हा आपल्या रक्तातलं तो, 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 तो जाज्वल्य अभिमान वगैरे जो काय असतो तसा जागृत होतो आणि मग त्या उपद्वेषाने आपण सगळे कामं करतो आणि त्याचंच फलित म्हणजे हे नाटक होणं आणि हाऊसफुल होणं हे आहे ह्याचं श्रेय सर्वांना आहे आणि विशेषतः रसिक मायबापांना जे आले ते आले नसते तर आमची मेहनत सगळी वाया गेली असते अगदी बरोबर तर आत्ता आम्ही जी दोन वाक्य बोललो तेवढंच कौतुक आम्ही इथे करतो या शो <laughs> <laughs> मला सवय नाही <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> मला करायची <laughs> पण सवय नाही आणि करून घ्यायची पण आणि सरांना कल्पना आहे ना म्हणजे सर ऑलरेडी आपल्या टीमचा भाग आहेत सृजन मुळे सृजन आमची इथे खूप खेचत असतो त्याचा कदाचित थोडाफार सूड आम्ही तुमच्यावर <laughs> फरक नाही फक्त तुमच्या अंगाशी आलं तर त्याचीच त्याचीच बाकी काहीच नाही तर सर इथे आम्ही हा शो फक्त फालतूपणा करण्यासाठी करतो म्हणूनच मला बोलवलंय तर त्यामुळे तुम्ही चुकून पण की धनंजय माने इथे राहतात या नाटकाचं प्रमोशन इथे अजिबात करू लागलं मी स्वतः त्यात काम रादर तुमच्या सारख्या लोकांसमोर माझ्या नाटकाचं प्रमोशन करायची मला गरजच नाही ते तर आहे आपण प्रयोग हाऊसफुल घेतोय मी काम करतोय अजून मोठी स्टारकास्ट असं आपण काही सांगायलाच नको स्टारकास्ट कोण आहे प्रियाताई नाही नाही पण त्याला काळीमा फासणारी पण लोक आहेत सांगूच अजिबात फार वाईट परिणाम होईल पण हेच सांगा हे चे, 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 की आम्ही या नाटकाचा अजिबात प्रमोशन करत नाही म्हणजे आता प्रयोग आहेत वगैरे असं तुम्ही काही सांगूच नका इथे जे 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 वेडायच की काय एक तर धनंजय माने इथंच राहतात नावाचं एक नाटक आलंय जे हाऊसफुल सुरू आहे त्याचे प्रयोग आता लागलेले आहेत आणि ते हाऊसफुल चाललं असल्यामुळे त्याच्या प्रमोशनची गरजच नाही तो आ। आ, सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आता तुमच्या पर्सनल गोष्टींकडे येतो ख्रिस गेल फार नको येऊ नाही मला जरा सायनसचा प्रॉब्लेम आहे <laughs> तर ख्रिस गेल रोहित शर्मा आणि राजेश देशपांडे यांच्याबद्दल आम्हाला फारसा काही फरकच वाटत नाही म्हणजे तुम्ही इतके जास्त अनप्रेडिक्टेबल आहात की तुम्ही पुढे कुठला जॉनर हँडल करणार आहात याच्याबद्दल कोणालाच काही शाश्वती नाही आणि गेल्या दहा वर्षात तुमच्या नाटकांची जर आपण परंपरा बघितली तर करून गेलो गाव खळखटॅक श्रीबाई शी, समर्थ किंवा मग ती फुलराणी असेल किंवा हिमालयाची सावली असेल अशी वेगवेगळ्या जॉनरची नाटकं तुम्ही करताय तर ते कसं सगळं जमवून आणतात म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की बाकी जे दिग्दर्शक जॉनर हँडल करतात त्यांना ते फारसं जमत नाही ते सगळं मीच करून घेतो किंवा मग तुम्ही सिद्धी जोर सारखं प्रत्येक जॉनरला एक वेढा घालून ठेवलेला आहे की हा जॉनर माझा हा माझा हा माझा असं काय की तुम्ही नाटक करणार असता तेव्हा मला कसं आहे हा जो नर आहे ना हाँ, 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 <laughs> हा जो नर आहे तो बॉल टू बॉल खेळतो तुम्ही क्रिकेटरच आता नाव घेतलं म्हणून प्रत्येक बॉल हा पहिला बॉल आहे म्हणून खेळतो आणि प्रत्येक बॉल हा कसा येईल अनप्रेडिक्टेबलच असतो बोलर टाकतो तर आपल्याला माहिती नसतं पण मला वरनच कळतं जो स्टार्ट घेतो तेव्हाच कळतं की हा बॉल इनस्विंग आहे कारण मी क्रिकेटर होतो मी क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेटर होण्यासाठी मुंबईत आलो होतो सो माझ्यात एक ती स्पोर्ट्समॅनशिप पण आहे खेळाडू वृत्ती पण आहे आणि मला ते प्रेडिक्ट आधीच होतं ह्या बॉल कसा येणार आहे okay. सो मी आधीच पुसून टाकतो hmm. पहिल्या बॉलला समजा मी सिक्सर मारलेला असेल hmm. तर दुसऱ्या बॉलला मी तो विसरून जातो पहिला बॉल म्हणूनच तो खेळतो hmm. बीट होतो अनेकदा बीट ही व्हावं हो, भा, लागतं होतोच आपण oh, पण oh, 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 oh. खेळत राहणं खेळपट्टीवर टिकून राहणं मी माझ्यासाठी महत्वाचं मानतो okay. हो। आणि उत्तम संहिता फार गांभीर्याने बोलावं लागतं विषय गंभीर असल्याचा की उत्तम संहिता हेच सगळ्याचं मूळ असतं संविता फसली तर तुम्ही कितीही मोठे ऍक्टर आणा कितीही त्याचा सेट मोठा उभारा काही करा काही होत नाही अर्थात चांगल्या संगीतेची वाट काही ऍक्टर लावतात ही म्हणजे तू धनंजय माने इथंच राहतात बघायला ये म्हणजे तुला कळेलच <laughs> म्हणजे मी सगळ्यांबद्दल नाही बोलत <laughs> था, काही ठराविक आहेत इथे वेडसर देशपांडे <laughs> <laughs> तर असो तर मुद्दा आहे की ना आ, हे फार साम्य आहे नाटक म्हणा किंवा कलाक्षेत्र आणि क्रिकेटमध्ये तुम्ही जर विचार केलात तर तुम्ही सतत बघा विचार केलात तर तुम्हाला कळ क्रिकेट आणि कलाक्षेत्र ह्याच्यात फार फरक नाही सगळे नियम पण तेच आहेत हो। सो क्रिकेटला डोळ्यासमोर ठेवलं ना की तुम्हाला इथे सुद्धा खेळणं सोपं जातं आणि हो। मी तेच सूत्र बाळगतो बॉल टू बॉल खेळायचं हो। आणि फुल डिवोशनने खेळायचं जे करतोय त्यावेळी ते पूर्ण आपल्या जेवढं काही आहे पण ते नाटक मी लिहिलेलं असो नाही तर लिहिलेलं नसो म्हणजे इतरांचं नाटक सुद्धा त्याच्यात काही लुपोल्स असतील किंवा अजून काहीतरी भरायचं असेल तर मी हा नाही विचार करत अरे हे मी माझ्या नाटकात वापरू शकलो असतो किंवा मी माझ्या नाटकात लिहिलेल्या काही गोष्टी ज्या नाटकात आल्या नाहीत त्या नाटकातून अजून आलं नाही त्यासुद्धा मी इतरांच्या नाटकात टाकलेल्या आहेत मी हा नाही विचार कधी केला अर हे माझ्या नाटकातलं फुकट जातं मी ह्याच्या ह्याला का क्रेडिट देऊ असा मी कधीच विचार केलेला नाही ह्याला धनंजय माने इथंच राहतात त्याला उदाहरण आहे माहिती आहे की नाही ते माझं प्रॉडक्ट आहे त्यावेळी मी त्याचा निर्माताही असतो मी त्याचा बॅकस्टेजवालाही असतो मी त्याचंच कलावंतही असतो लेखक दिग्दर्शक सगळं ते माझं माझं एक बाळ असतं आणि ते सुदृढ होण्यासाठी आणि वाढण्यासाठी मला जेवढं देता येईल तेवढं मी त्याला देतो हा माझा पिंड आहे आणि त्याच्यात मूळ आहे माझा शेतकरी असणं कोकणात नाही तर शेतकरी असल्यामुळे मला ना ते एक रोप वाढवणं त्याची मशागत करणं हे सगळं मला माहिती आहे आणि डिरेक्टर तसंही सर्वे सर्व असतो नाटकाचं असं आपण म्हणतो ते नुसतं शब्दशा तुम्ही ते जगून दा जगताय तुम्ही हां म्हणजे कसं असतं दिग्दर्शकाला सर्वे सर्व यासाठी म्हणतात की उद्या ते फसलं तर त्याची पण त्यालाच करावी लागते हो, हो, हो. कारण शेवटी बालन त्याच्यावरच येतं ना हो, हो. श्रेय अपयशाला बाप कोणी नसतो नस हो, यशाचे अनेक बाप असतात हो, हो. अपयशाचे धनी लेखक दिग्दर्शक असतो आणि निर्मातानंतर भोगतो बिचारा <laughs> हो, 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 हो. <laughs> <laughs> आम्हाला असं वाटलं की आ, पुल किंवा कानेटकर तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला सांगतात की राजेश नाटक कर म्हणून तुम्ही ते <laughs> पुढे म्हणजे सुदैवाने खरं सांगू का आपण मला वाटतं की कुठेतरी मी अंधश्रद्धाळू नाहीये पण मी विल पॉवर मानतो तुम्ही प्रचंड त्वेषाने एखादी गोष्ट अशी आतून खूप म्हणजे ज्याला फायर इन द बेली म्हणतो ना आपण अशी एखादी इच्छा केलीत ना तर ती होते आणि मी हे अनुभव मी माझ्या कॉलेज जीवनापासून घेतलेत अगदी गर्लफ्रेंडच्या बाबतीत सुद्धा घेतलेली <laughs> की ही मुलगी मला पटायला हवी तर ती ना पटलेली आहेत <laughs> त्याचं पुढे काय झालं विचारू नका <laughs> पण हे विलपॉवर मला मी मी लावतो ना ते होतं जसं मला ती फुलं आणि नाटक करायचं होतं मला ते मिळालं <laughs> हिमालयाची सावलीच नव्हतं पण हिमालयाच्याच सावलीसारखं एखादं नाटक मला करायचं होतं मला फक्त विनोदी नाही मला हेही करता येत हे दाखवून द्यायचं होतं ते कर्मधर्म संयोगाने करायची संधी मिळाली आता आ, हे धनंजय माने इथंच राहतात हे लक्ष्मीकांत बेरडे सरांबरोबर मला काम करायची एक संधी हुकली होती गंगूबाई मॅट्रिकच्या वेळेला ती अशी इनडायरेक्टली काय होईना त्यांच्या एक कुठेतरी सहवासातच काम करतोय अशी एक संधी आली सो मी विलपॉवर खूप लावतो आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं की जो काय ते शाहरुख खानचा तो डायलॉग डायलॉग काय तो की अल के बिस्टमधले जे बाक्य हां अब्दिल हां कायनाथ सेख वगैरे वगैरे तर ते आहे आणि ते सत्य आहे ते सत्य आहे हे मी अनुभवलेलं आहे सर तुमच्या एकूण साहित्यिक वाचनाचा सा म्हणा किंवा अभ्यासाचा म्हणा तुम्हाला दिग्दर्शनात म्हणा का या क्षेत्रात किती वापर होतो फायदा होतो अपकोस सगळ्यांनाच होतो अपको। अफकोस फक्त कसं आहे ना मी तू म्हणतोस एवढं वाचत नाही तुझ्या एवढं तर वाचन नाहीच आहे म्हणजे तू लिहिलेलं नाहीये ते पण वाचत असेल कदाचित ते लिहिलं गेलं नाहीयेत तितकं माझं वाचन नाही मी वाचतो पण मी ते ना माझा प्रॉब्लेम काय होतो सांगतो वाचनाचा मी एखादी गोष्ट वाचायला घेतली ना की मध्येच ना मी माझ्या कल्पनाशक्तीत हरवून जातो हा आणि ते पुस्तक राहतं ते तोपर्यंत दुसरं काहीतरी काम येतं मध्ये राहून जातं अशी ना माझी सगळी पुस्तकं अर्धी अर्धी वाचून राहिलेली आहेत याच कारणामुळे तर पुस्त वाचनाचा ऑफकोर्स कारण आपण आयुष्यात सगळे अनुभव नाही घेऊ शकत ना मग ते कुठनं मिळणार आत्ता तुमच्या सगळ्या ऑनलाईन गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मी तर कंदिलाच्या उजेडावर चौथीपर्यंत शिकलो गावात लाईटसुद्धा नव्हते नंतर मी बारावीपर्यंत कोकणात होतो तेव्हा मी टी व्हीही बघितला नव्हता रेडिओवर फक्त जे ऐकायचो त्याची माझ्या ना इमॅजिनेशनची पावर वाढली की कसं असेल क्रिकेटच्या जेव्हा कॉमेंट्री ऐकायचो मराठीत समालोचन असायचं तेव्हा गमतीशीर असायचं छान ते बाळज पंडित वगैरे वी व्ही करमरकर वगैरे समालोचन करायचे आणि उंचे पुरे जॉयल गार्नर आता गोलंदाजीसाठी येत आहेत आणि बुटकेलेसे सुनील गावस्कर त्यांना तोंड देणार आहेत आता जॉयल गार्नर उंचा पुरा म्हणजे कसा असेल मग बुटक्या सुनील गावस्कर किती बुटके असतील आणि मग हा चेंडू त्यांनी तो स्टार्ट घेतला आहे आणि त्यांनी तो बॅक फुटवर जात तटवला आहे म्हणजे हे सगळं जे होतं ना हे मी इमॅजिन करायचो नंतर मी गुरं राखायला जायचो आम्ही शेती होती आमची गुरं होती गुरं राखायला तर कोकणात तुला माहिती आहे इतका निसर्ग आणि निवांतपणा असतो मी हरवायचो आजूबी असं पडून राहायचो त्या रानावर माळावर आजूबाजूला गुरं चरत नाही तर तो आवाज असायचा फक्त प्रक फ्र आणि कल्पना काय असेल आणि मला ते वेळ होतं दुसरे ते मजेशीर खेळ खेळायचो मी की <coughs> मला ना चमच्यानी खेळायची सवय होती म्हणजे काय होतं गावात आजूबाजूला मुलं होती पण एका पॉईंटला माहीत नाही की एका पॉइंटनंतर त्यांच्याबरोबर संवाद नाही व्हायचा फार बाकी खेळ सगळे खेळायचो पोहणं शिकारीला जाणं अमुक तमुक मग मी काय खेळ शोधून काढला चमचे असतात ना आपले चमचे त्या वरती जे गोल असतं त्याच्यात माणसांचे चेहरे इमॅजिन करायचे हां आणि हा मग त्यावेळी क्रिकेटर तर क्रिकेटर जे कोण आपल्याला माहिती आहेत आणि mm. मग त्यांच्याशी मग अनेक चमचे जमा करून mm. मॅच खेळायचो आणि मी लपून आता हा कुणी हा खेळ बघितला तर वेळेत काढते म्हणून मी कुठेतरी लपून ते करायचो हळूहळू घरातले चमचे गायब व्हायला लागले जाणवायला लागले चमचे जातात कुठे म्हणजे कोण कोण चोरतं की काय इथपर्यंत आणि एक दिवशी माझ्या बहिणीने मला पकडलं मी असा पलंगाखाली जाऊन असे चमच्याने खेळत होतो तंदरी लागलेली फुल माझा काही संबंध नव्हता जगाशी आणि तिने बघितलं अरे ती बोंबा बोंब दादा चमचे चोरतो दादा <laughs> चमचे चोरतो तेव्हा सगळ्यांना कळलं की हा चमच्याने घेऊन जाऊन काहीतरी तिकडे करतो आणि माझे वडील शिक्षणात शिक्षण क्षेत्रात आहेत राजकारणात आहेत त्यांना असं उगाच वाटलं की हा चमच्याने खेळतो म्हणजे राजकारणात येईल पण मी त्याला फसवलं <laughs> आई वडिलांना मी अनेक बाबतीत फसवलंय तर ना ते मुळात कसं होतं की मेंदूला रेडीमेड खाद्य न मिळाल्यामुळे मेंदूची कल्पनाशक्ती तुमच्या वाढते मी आजही त्या दिवशी आमचं हे झालं त्याच्यावर चर्चा चर झाली की रेडीमेड आता काय आहे का, का क्लिकवर सगळं मिळतं आपण विचारच करत नाही आपण गुगल केलं की आपला रे कुठलंही नाव जरी आठवायचं तरी गुगल करतो साधं की ना मेंदूला ताण देण्याची सवय मोडलेली आहे ती ती सवय एका विशिष्ट वयात लागली पाहिजे आणि ती मला त्यावेळी लागली म्हणून मी गावात वाढल्याचं माझ्याकडे साधनं नसल्याची कुठली टी व्ही बी व्ही नसल्याचं हा फायदा मला झाला वाचन तर होतच मी मी नको त्या वयात नको ती पुस्तकं वाचलेली आहेत म्हणजे वडील आमची शाळा असल्यामुळे लायब्ररीत पुस्तकं यायची वडील काही या वाचायला आणायचे तर गपचूप मी तशी बोल्ड पुस्तकं म्हणजे बोल्ड असायची पण दळवींची वगैरे ही स्टाईल येण्याची त्याच्यात एक वेगळं आकर्षण असायचं मला साहित्य वगैरे नसायचं त्यातले जे काही शब्द असायचे ना जे थोडेसे बोल्ड त्याच्याबद्दल मला आकर्षण आणि त्या ती वाचली कळायला लागलं अरे ते केवढी डेप्त होती त्याला त्यावेळी वाचताना तो काही डोक्यात विचार नव्हता मग आता नंतर जेव्हा हळूहळू काय लागलं का सॉलिड होतं आणि ऑफकोर्स आपली शेवटी दुसरी गोष्ट काय पु ल देशपांडे किंवा जयवंतळवी म्हणा सगळे मराठीतलेच आहेत फार इंग्लिश बिंग्लिश काय वाचन तर प्रश्नच येत नाही अलीकडे काही थोडंसं झालं असेल तर पण ते एक तर फार कळत नाही उगाच कशाला इंग्लिश वाचतो म्हणतो तो बाबा मला इंग्लिश सिनेमा पण बघतो मी सबटायटल वगैरे किंवा आता माझा मुलगा सृजन मला अर्थ सांगतो पण ना मुळात ती मातीतनं आल्यामुळे ते झालेलं आहे आणि त्याचा एक फायदा होतो ही जी टॅगलाईन तुम्ही सारखी वापरता फार फार तर काय होईल सुपरहिट होईल याचा उगम स्थान काय खर तर गुरु आहेत तशातले एक नाट्य गुरु म्हणू ते प्रकाश बुद्धीसागर okay. कॉमेडीतला बाप माणूस म्हणजे दिग्दर्शक म्हणून बापच कॉमेडी काय सगळ्याच प्रकारची नाटकं त्यांनी केली सगळ्या जॉनवरची नाटकं त्यांनी केली तर त्यांच्याबरोबर मी एक एक वर्ष रोज होतो माझं एक नाटक ते डिरेक्ट करणार होते दुर्दैवाने त्यांच्याकडून ते डिरेक्ट झालं नाही पण सुदैवाने ते मला डिरेक्ट करायला मिळवलं म्हणून माझं पहिलं व्यावसायिक नाटक आम्ही आलोरे नावाचं ना। त्यावेळी खूप गाजलं होतं त्याचाही विषय तसा बोल्ड होता ते लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलं व्यावसायिक नाटक माझं तर त्या दरम्यान एक वर्ष त्यांच्यावर रोज असायचो आणि मग त्यांची काही ही होते म्हणजे तकिया कलाम होते त्यातलं हे एक होतं की ते जादे काय होईल काय फार फार तर काय होईल सुपरहिट होईल आणि ते मला इतकं अपील झालं अरे हो यार हे केवढं पॉझिटिव्ह आहे हो न होऊन काय होईल ह्याच्यापेक्षा सुपरिट होईल ह्या ऍप्रोचनेच मग ते माझ्या तोंडात बसलं आणि मी त्यांच्याकडून खूप शिकलो लेखनाच्या बाबतीत दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणजे डायरेक्ट त्यांच्याबरोबर असं काम नाही केलं मी पण त्यां ते जे काही बोलायचे त्यांच्याकडून जे रिसिव्ह व्हायचं ते आज मला कामी येतं मी त्यांचं काही पाहिलं नाही पण कुठल्याही नाटकाला त्या आल्यानंतर कितीही मोठा नट असू दे oh. जाऊन पाया पडतो त्यांना पुढे बसवतो oh. खूप आदर अनेक नावं जर घेतली तर आता मी सांगतो ना शांतीचं कार्ट काय चालू आहे लक्ष्मीकांत बेरडेंचं हिट नाटक हिट नाटक मला वाटतं ब्रह्मचारी hmm. अच्छा षडयंत्र hmm. अरे आमच्या या घरात ज्याच्यामुळे सयाजी शिंदे स्टार झाले अशी अनेक नाटकं एका वेळेला किस्सा सांगतो शिवाजी मंदिरला एका वेळेला जे बोर्ड असतात नाटकांचे सगळ्या नाटकांचे बोर्ड प्रकाश बुद्धिसागर ह्या दिग्दर्शकाचे होते एकेकाळी आणि वेगवेगळ्या जॉनची नाटकं म्हणजे बाप डिरेक्टर वे आणि स्क्रिप्ट मधलं कळणारा डिरेक्टर त्याच्यामुळे खूप शिकायला मिळालं माझ्या सुदैवाने खूप चांगली माणसं मला मिळाली आणि अनेक गुरु आहेत त्यांची सगळ्यांची नावं आता घेऊही शकत नाही आणि म्हणजे हे फार फार तर काय होईल सुपरहिट होईल हे त्यांचं आहे ते आता मी पुढे चालवतो <laughs> <laughs> सर तुमच्याकडे एक टॅलेंट आहे म्हणजे अफाट म्हणजे त्याबद्दल काय बोलायचं तुम्ही शाब्दिक कोट्या करता हो म्हणजे कोट्या करताना तुम्ही असा सलग कोट्यावधी कोट्या आणि त्या कोठे कुठे करता ते आम्हाला कळतच नाही आमच्या कोट्या मनाला ते कळतही नाही करायला जातो त्या कोट्या पडतात आणि आम्ही काट्या कोट्यात अडकून जातो आम्ही म्हणतो की आम्ही ते का करतोय कोट्या आणून ठेवलं तुम्हाला सर हे टॅलेंट काय कसं काय ते होतं बाय डिफॉल्ट आता आता मेंदूला सवय लागले पुन्हा ते संस्कार कोणाबरोबर राहता तुम्ही कोणाबरोबर राहता ह्याच्यावर ते असतं आणि चळवळ म्हणतो मी याला चळवळ म्हणतो तुम्ही सतत करत राहा लोक नाक तोंड वेडी वाकडी करतात ना। नाक ना। <laughs> काय प्रत्येक सिक्स नाही बसत स्कोर तर झाला पाहिजे एखादा बसतो एखादा नाही बसत पण ती चळवळ सुरू राहिली पाहिजे पुन्हा तेच पुन्हा तेच बुद्धिसागरांसारखी माणसं आली आणि दुसरं म्हणजे पु ल देशपांडे हे माझं दैवत आहे म्हणजे पु ल देशपांडे जो वाचणं ऐकणं आणि ना ते कुठेतरी मेंदूला ती सवय तुमच्या होते अर्थात वाचतात सगळेच बघतात सगळेच पण पुन्हा कुठेतरी तुमच्या जीन्समध्ये सुद्धा ते असावं लागतं आणि ते माझ्याकडे माझ्या वडिलांकडून आले असं मला वाटतं कारण माझे वडील मुळात कलावंत आहेत ते ज्यावेळी राष्ट्रसेवा दलाची कलापथकं असायची दादा कोंडके नेळू भाऊ वगैरे सगळे त्यावेळी करायचे तर तेव्हा ते दादा कोंडकेंबरोबर राहत होते ढोलकी वाजवायचे उत्तम आणि ते नववी दहावीला असतील तेव्हा शाळेत होते आणि दादा कोणकेंच्या खोलीमध्ये नायगावला ते दादा सोबत राहिले होते आणि त्यावेळी दादा कोणकेनी तू शिकून शिक ग्रॅज्युएट हो आणि परत या फील्डमध्ये तर तुला किंमत मिळेल आणि म्हणून ते शिक्षणासाठी म्हणून परत रत्नागिरीला गेले कारण मुंबईत त्यांची सोय नव्हती राहण्याची आणि ते तिकडेच रमले मग तिकडे शाळा काढणं वगैरे वगैरे पण ते उत्तम कलावंत आहेत सो कुठेतरी जीन्स मध्ये ही असावं लागतं नाहीतर नुसतं वाचून नुसतं बघूनही काही होतं असं नाही शेवटी कुठलेही कला गुण तुमच्या हेरिडेटरी असतात ते तिकडन हो, आलेलं आहे इवन कित्येक लेखकांना त्यांचं नाटक वाचून दाखवायला सांगितलं तितकं चांगलं वाचून दाखवता येत नाही हा म्हणजे पुन्हा त्या अभिनयाचा भाग येतोच ना की तुम्हाला लेखक असेही लेखक आहेत की ज्यांचं तुकरड लेखन केवळ त्यांच्या नरेशनच्या स्किलवर विकलं जातं असं असेही आहेत सर तुम्ही तिन्ही क्षेत्रात काम करता नाटक सिनेमा सिरियल मग एका क्षेत्रात काम करून तुमचं पोट भरणार नाही हे तुमच्या कधी लक्षात आलं खरं <laughs> <laughs> तर उंची सहा फूट दोन इंच आणि पोट हे आधीच कळलं होतं की एका क्षेत्रात काम करून भरणार नाही जे खुरा हवाय या शरीराला तो त्यासाठी तिन्ही क्षेत्रही कदाचित कमी पडतील हे येत ते मुळात असं काही मी ठरवलंच नव्हतं जेव्हा मी या क्षेत्रात यायचं ठरवलं किंवा ज्यावेळेस क्षेत्रात मी प्रायोगिक रंगभूमीवर प्रवेश घेतला झुलवा नावाचं माझं पहिलं नाटक ती मी मॉबमध्ये होतो आणि त्यावेळेचे जर माझे फोटो बघितले तर तुम्ही मला ओळखणार नाहीत त्यावेळी मला दुःख झाडंबिडं व्हायचं असं झाड होणं त्या झुलवामध्ये होतं डान्स होते आणि त्यावेळी तिथली सगळी बाकीचे जे कलावंत होते ते मला चिडवायचे हे दुष्काळातलं झाड आहे पण एक ते किडा होताच म्हणजे तिकडचा तो किस्सा सांगतो मी म्हणजे कोट्यांवरनं तुम्ही प्रश्न विचारलात ना त्याची बीज कुठे कुठे कशी रुजलेली असतात तर तिकडे एक असा सीन होता वामन केंद्रे दिग्दर्शक होते भारत तांडेल सन्मित्र नावाची संस्था होती खूप छान ग्रुप होता आणि झुलवाचे खूप प्रयोगी झुलवा गाजलं होतं त्यावेळी सयाजी शिंदे सुकन्या कुलकर्णी वगैरे वगैरे <coughs> तर एक असा सीन होता कि ला ला की त्याच्यात ती जोगवा मागायला फिरत असते सुकन्या म्हणजे आणि आम्हाला इम्प्रोव्हाइज करायला सांगितलं की तुम्ही गावकरी आत आणि तिला छेडा तुम्ही तुमचे डायलॉग इम्प्रोव्हाइज करा आणि कोणी काय करत होतं कोणी काय करत होतं मला एक सुचलं होतं पण मला सांगायची भीती वाटत होती आणि मी माझ्या बाजूच्या मित्राला सांगितलं अरे सांग ना तू सांग ना ते भारत तांडेलनी बघितलं ह्याला काहीतरी सांगायचं आहे सांगला हे पण त्याची ती स्टाईल होती शिव्या बिव्या देऊन हॅलात बघायला हा अहो नाही मला सांग ना मग काय सुचलंय तुला तर मला म्हंटल असं सुचलंय की अरे जोगवा कसला फुगवा तिला आता हे रायमिंग जमवणं आणि तो हिट झाला डायलॉग त्याच्यानंतर हा आलेला गावावरनं आलेला सॉलिड सुचत आहे <laughs> तोच डायलॉग त्याने नंतरही ठेवला म्हणजे जेव्हा दुसऱ्या वेळेला जुलवा आलं तेव्हा टीम बदलली होती बऱ्यापैकी पण हा डायलॉग मात्र राहिला होता आणि तिथे मी फेमस झालो होतो एकदा मी त्या तालमीला गेलो हाच तो जोगवा कसला पुगवावाला तर ना ग्रामीण आपण गावात असतो ना गावात हे सगळं मुक्त असतं रे आणि हे खूप सुचत असतं ते शहरी नव्हतं ना ते वातावरण गावातलं होतं त्या नाटकांना तर त्याचा फायदा झाला आणि ते सुचणं सुचणं चालू होत आणि त्यावेळी नाटकच होती छबिलदास ते शिवाजी मंदिर हे साधारण असं म्हटलं जायचं त्यावेळी वीस पावलांचं अंतर आहे पण ते पार काढायला वीस वीस वर्ष लागायचे खरंय व्यावसायिक नाटकात आल्यानंतर सुद्धा व्यावसायिक नाटक तेव्हा होत होते प्रयोग पण मग चित्रपटात जाणं कारण मालिका अशा काही नव्हत्या फक्त एकच दूरदर्शन होतं त्याच्यात संधी मिळेल पण त्या डेली ते सोप तेच तर डेली सोप नव्हत्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न सगळ्या नोकऱ्या करून झाल्यात हा मी सगळं केलेलं आहे हा मी वृत्तपत्र मी दूरदर्शनला कॅज्युअल असिस्टंट म्हणून काम केलंय ग्रॅज्युएट मी एक ठरवलं होतं ज्या दिवशी मी टी वायची परीक्षा देईन त्यानंतर माझ्या खर्चासाठी मी माझ्या आई वडिलांकडनं पैसे घेणार नाही रिझल्ट काही लागवंतर आणि मी ते पाळलं माझा खर्च मी काहीतरी करून मी भागवेन मुंबईत मला घर नव्हतं नातेवाईकांकडे राहायचो मित्राकडे राहायचो ते बऱ्याच गोष्टी आहेत त्या स्टोऱ्या आहेत म्हणजे त्याच्यावर बोललो तर खूप आत्मचरित्रासाठी काही उरणार नाही <laughs> <laughs> तर मग कॅज्युअल असिस्टंट होतो मग दैनिक सामनामध्ये जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम केलं सकाळमध्ये मुंबई सकाळमध्ये काम केलं नंतर मला एक सरकारी नोकरीही लागली हा हा तारापोरवाला मत्स्य संशोधन केंद्र नावाचं जे टी हे आहे त्याचं ऑफिस बांधरायला होतं आणि तिथे सिनियर क्लार्क म्हणून नोकरी लागली आणि मला जीव घुसमटायला लागला त्या त्याच्या आधी मी व्यावसायिक नाटकात काम केली होती करत होतो आणि तिथे सुद्धा त्या लोकांनाही कळलं होतं की हा नाटकात बिटकात काम करतो ते पण सांगायचे देशपांडे इथे नकार राहू तुम्ही इथे राहिलात ना तुम्ही सडाल अमुक त्यांचं आणि मला ज्या दिवशी परमनंटचं लेटर आलं त्या बॉसचे होते आमचे ते मला वाटतं उत्तर प्रदेशवाले होते डॉक्टरेट सगळे ती लोकं असायची तिकडे त्यांनी मला बोलवलं देशपांडे तुम्हाला आज परमनंट का लेटर आया आहे ओके सर थँक यू परमनंट लेटर घेण्याच्या आधी मी त्यांना राजीनामा दिला हे क्या है सर मी नाही छोड रहा हूं। क्या करोगे परमनंट हो रे हो आज नाही इले आज अगर हे परमनंट का लेटर हाथ में लिया हात मेरा खतम क्या करोगे बाहेर जा करोगे तुम कुछ भी करूंगा एक सीरियल लिखूंगा एक कितना मिलेगा त्यावेळी असं ट्रिलर ठोकून महिने में एक वीस पच्चीस हजार मिळव इतका मिलेगा आता जाओ जाव म्हणजे ही गोष्ट साधारण सांगतो नाईन्टी सेवन नाईन्टी एट वगैरे काहीतरी असेल तो जाओ जाओ इतना हमको बी नाही मिळत तुम जो मी गेलो आता सिरियल वाले <laughs> म्हणतात असते इतना हमको बी नाही मिळत पण मी तो खरं सांगू का तेव्हा लग्न करायचं होतं घर नव्हतं पण ही डेअरिंग मी केली नसती ना तर आज तुम्ही माझी इथे मुलाखत घेत नसता मी कुठेतरी एक सेटल आयुष्य जगलो असतो अगदी मला सेटल आयुष्य जगण्याचे पर्याय होते मी गावी राहून सुद्धा जगू शकलो असतो आमची शिक्षण संस्था होती त्याच्यात मी बी ए बी एड करून नोकरीला लागलो असतो किंवा अजून काही केलं असतं पण ते आपल्यातनं तो जिप्सी एक जिप्सी दडलाय माझ्या मनात ही जी पाडगावकरांची कविता मी वाचली होती ती माझ्या मनात इतकी की नाही एक करत राहायचं आणि जे येतं ते करत राहायचं आत्ताचा काळ तर असा आहे मी सगळ्यांना सांगतो की आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे पूर्वी कसं एक बॅट्समन आहे तो बॅट्समन मग तो फिल्डिंगला नाही आला तरी चालायचा चाल। चाल। आता तसं नाही आता तुम्हाला ऑलराउंडर पाहिजे तुम्ही शतक नका ठोकू पण वेळेला तीस पस्तीस करता आले पाहिजे वेळेला एखाद दुसरी विकेट काढता आली पाहिजे आणि वेळेला तुम्हाला उत्तम कॅश घेता आली पाहिजे सो आता तर हा जमाना आहे जे येतं ते करा त्याच्यात मॅक्झिमम मास्टरी मिळवायचा प्रयत्न करा ती कधीच मिळत नाही कोणालाच कधीच मिळत नाही आणि हे मी सुरुवातीपासून ठरवलं होतं आणि माझ्या सुदैवाने अर्थ प्रॉडक्शन नावाची एक कंपनी निघाली माझे सुशील देशपांडे म्हणून माझे आते काका मृणमयी नावाची सिरियल आली होती मधुरा वेलणकर आणि पहिल्यांदा आली तर तिकडे मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम मिळालं मग त्याच्यात मी एक रोल अभिनेता मी त्याच्या आधी खूप व्यावसायिक नाटकांमध्ये केला होता त्याच्या आधी लेखक दिग्दर्शक म्हणून माझं व्यावसायिक नाटक आलंही होतं मग मी तिथे एक रोल महत्वाचा रोल असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम सुरू केलं म्हणजे तुला गंमत सांगतो तिथे क्लॅब द्यायची पद्धत होती त्या मी क्लॅब द्यायचो माझ्या शॉर्टला शिकायला मिळालं खूप मग काही दिवसांनी रोहिणी त्या ती मालिका लिहायचे काही दिवसांनी त्यांना वेळ मिळेल असं झाला डेली आल्या मग ती मालिका मी लिहायला पड लागलो म्हणजे लिखाण दिग्दर्शन नंतर सुशील ते माझ्यावरच सोडून जायचे दिग्दर्शन सुद्धा मी करायला लागलो असं ते एक मालिका क्षेत्रातलं माझं करिअर सुरू झालं आणि मालिका क्षेत्रात तेव्हा खूप पैसे नाही मिळायचे पण विकली होती तेव्हा डेली सोप नव्हती पण ना मग इथे मला कळलं की अभिनयापेक्षा लिखाण आणि दिग्दर्शन ह्या गोष्टी तुम्हाला सेटल करू शकतात मुंबईत अभिनयाचं क्षेत्र एवढं इन्सिक्युर्ड आहे आणि एवढी कॉम्पिटिशन आहे मग आणि मला म्हंटल थोडंफार येतंय मग तिकडे काम तिकडे फोकस केला अभिनया तर थोडस माझं मग कमी झालं पण हे अशी सुरुवात झाली त्याच्या आधी खूप नाटकं केली वेगवेगळ्या प्रकारची हिंदी मालिका तर खूप केल्या त्यावेळी राजन वाघधरे जे आता मोठे डिरेक्टर एडिटर डिरेक्टर खरे उमेश बनकडून ऐकतो त्यांच्या तर मी तेव्हा ते एपिसोड एक रोल यायचे त्यांच्या मालिकांमध्ये इवन सचिनजींच्या तुतून मे मे मध्ये पण एक एपिसोड केला होता आणि एक दिवसाचं काम असायचं त्यावेळी साडेसातशे रुपये कधी हजार रुपये दीड हजार रुपये केवढे वाटायचे म्हणजे त्याच्यावर महिना द्यायचा रे आणि काम पण करायला आहे म्हणायचं तर मी आमचा मित्र निलेश देवेकर आम्ही असे ती एक टोळी होती आम्हाला ते फालटून फालटून बोलवायचे आणि मग तिकडे आम्ही जायचो शूटिंगला त्याच्यातलं लक्ष्मण बेर्डेंचा एक किस्सा आहे सांगतो मी ऑल दी बेस्ट नावाची एक मालिका होती मला वाटतं राजन वाघधरेचे डिरेक्टर होते आणि त्यात लक्ष्मीकांत बेर्डे काम करत होते आणि मी असाच एका एपिसोड एपिसोडिक रोलसाठी गेलो होतो एक एक दोन सीन होते एक सीन लक्ष्मीकांत बिर्डेंबरोबर होता आणि तो त्यावेळी काय ना कटिंगची फार स्टाईल नव्हती हो वन्स इन वन शॉटच केले जायचे मॅक्झिमम चुकला तर झुमआउट झुम इन हा आणि कॉमेडी असल्यामुळे वन्स इन वन शॉटची मजा येते आणि तो सीन बिन झाला आणि त्यांच्या सात ते दोन शिफ्ट असायच्या दोन वाजता पॅकअप हो। मग ज्यांना जेवायचं आहे त्यांनी जेवा सेटवर आणि घरी जा किंवा कसंही पॅकअप झालं आणि मी ऑफकोर्स जेवण सेटवरचं जेवण कारण तेव्हा वादे होते मी मित्राकडे वगैरे राहत होतो आणि सेटवर जेवण बरं असायचं त्या काळी जेवण चांगलाच आहे नाही आताही काही निर्माते उत्तम जेवण देतात जे पूर्वीपासून आलेले आहेत ते उत्तम जेवण तर थांबलो होतो जेवण निघायचं आणि लक्ष्मीकांत बिरेटेंच पॅकअप झालं ते निघाले सगळ्यांना बाय 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 केलं गेट पर्यंत गेले असे झूच्या एका बंगल्या शूटिंग होतं आणि मागे वळले आणि मी त्यांच्याकडेच बघत होतो स्टार होते तेव्हा आणि मला एक्टर। कसा असतो एखादा ऍक्टर मग तो चालतो कसा हे सगळं कौतुक होतं ना आणि ते गेल्यावर मागे वळून परत त्यांनी बघितलं आणि आम्हाला हाक मारली माझी काही त्याची ओळख नाही एक सीन केला होता अरे राजेश अरे सॉरी हा मी तुला बाय करायचं विसरलो यार सॉरी हा सॉरी बाय 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 भेटू परत मस्त केलंच काम ते गेले पास माझ्यासाठी मी ना भरून पावलो आणि माणूस काय असतो एवढा मोठा स्टार त्याला माझी दखल घ्यायची काही गरज नव्हती तू गेला असतो मला काय फरक त्यांना काय फरक पडत होता पण मला त्यांनी जिंकून घेतलं एका जेशरने आणि त्याच्यानंतर मग तो त्यांना तर बघत आपण मोठे झालो टायमिंग ते ॲडिशन्स ॲडिशन्स खूप लोक घेतात पण त्यांच्या ह्या कुठेही स्क्रिप्टला बाधक नसायचे आणि इतक्या हुशारीने त्या घेतल्या जायच्या तर नंतर मग माझी गंगूबाई मालिका आली ती गाजली आणि गंगूबाईचा एक एपिसोड होता मी <coughs> भूताचा एक एपिसोड केला होता कोकणात गंगू आणि चुक कोकणात ते ज्यांच्याकडे काम करतात त्यांच्या घरी काहीतरी लग्न आहे गोंधळ आहे म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत गावी निघालेल्या असतात ते कोकणात त्यांच्या आणि मे महिन्यात कोकणात जायला तुला माहिती आहे किती गर्दी असते तिकीट मिळत नाही हे नाही म्हणून आपल्याला कुठून तरी चालत चालत हायवेवर उभे राहतात एका आणि तिकडे लिफ्ट मागतात कोणतरी पेटेल आणि एक जीप येते त्यावेळीची कुठली सुमो बिमो होती आणि एक फॅमिली असते आणि ती मग ती कोकणात चाललेली असते तर काय आम्हाला कोकणात सोडा ना अमुक इथपर्यंत हा बसा मागे टिकीत ह्याच्यात बसा टिकीत बसा हा तुमचे बोजे मागे ठेवा त्यांच्याकडे विनोद होते काय बोजे बोजे हा सगळी गंमत झाली आणि गप्पा मारत गाणी म्हणत चालले तसं असं करताना एका पॉईंटला ती जीपच्या समोर एक पांढऱ्या साईडीतली बाई येते आणि ती जीप तिला उडवते थडा ऍक्सिडेंट फाट म्हणजे फाटते सगळ्यांची अरे देवा बाई मेली वाटते आणि हे सगळे बाकीचे कोकडी असल्यामुळे नाही 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 खाली उतरू नका भूताटकी <laughs> असत खाली उतरू नका गंगू म्हणते भूताटकी बिताटकी काही नसते उगाच काहीतरी काय बोलतात तो छू पण म्हणतो आपला पॅडी ताई नको उतरूस ताई मी उतरणार गंगू उतरते म्हणून छुपण उतरतो आणि बघतात तर ती बाई तिथे नसते पण रक्ताचे डाग असे रस्त्याच्या बाजूने बाहेर गेलेले दिसतात तर ती म्हणते की अरे ती पोरगी उडाली असेल आणि ती बाजूला गेली असेल ना सर सर आपण बघूया म्हणून रक्ताच्या डागाबरोबर ते शोधत 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 जातात तिथे त्यांना ती पोरगी दिसते पांढऱ्या साडीतली पडलेली आणि हे बघ बोललो नव्हतं गंगू म्हणते चुला काय भुताटकी भुताटकी अंधश्रद्धा पसरवता तुम्ही तिला जिवंत असेल तिला घेऊन जाऊ हॉस्पिटलला म्हणून तो मी वन शॉट घेतला होता एक ती अशी खाली आहे हे दोघं असे तिला उचलतात हां मग कॅमेरा पॅन केला होता त्या दोघांवर आणि उचलतात चल घेऊन जाऊ जाऊया उचललं तिला कॅमेरा पॅन झाला आणि परत त्यांचा लूक जातो असा खाली असा आणि परत कॅमेरा टिलडाऊन झाला फक्त त्या बाईच्या ओंडकं झालेला असता हा लाकडाचं ला आणि ते वनशॉट केलं होता ती ती गंमत केली होती आणि ताकतात पळतात जीपमध्ये येऊन बसतात जीपमध्ये चला 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 काय झालं काय पुतडकी चला इथनं पळूया आणि ते जीपमध्ये जी बसलेली फॅमिली असते ना ती अशी मागे वळून बसते ती सगळी भोता असतात ती जीप सुद्धा भुताटकीचीच जीप की तिथे कधीतरी ऍक्सिडेंट झाला असेल काल्पनिक स्टोरी ती केली होती आणि तो टेलिकास्ट झाला होता एपिसोड आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या एपिसोडचा शूटिंग होता आमचं आणि शॉर्ट रेडी होता निर्मिती ताई कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होत्या आम्ही चला ना आता लाईट चाललाय लवकर दोन मिनटं चला ना ते चालू असतं ना आपल्या डिरेक्टर आणि आर्टिस्ट प्लीज काय आहे बरं रागवताही येत नाही तर त्यांनी इकडे इकडे काय किती वेळ अरे लक्षाचा फोन हो आहे कोण लक्ष म्हटलं लक्ष्मीकांत बेर्डे काय 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 का, म्हणत आहेत ना? अरे नाही त्याने आपला तो परवा टेलिकास्ट झाला ना तो एपिसोड बघितला त्याच्याबद्दल बो तो बोलतोय तर तू तर तुझ्याशी बोलायचा त्याला त्याने मला दिला लक्ष्मीकांत बिर्डीशी बोलायचं बरं तशी एकच भेट झालेली आमची हा बोला नमस्कार म्हटलं काय म्हणतोय अरे राजेश तुझा तो परवा एपिसोड होता अरे भूताचा मी आणि माझा मुलगा अभिनय आम्ही दोघीच घरी होतो आणि आम्ही लावला टी व्ही आणि आम्ही लांब लांब बसलो होतो आणि जसा तो एपिसोड सुरू झाला ना आम्ही आमची फाटली रे आम्ही हळूहळू ना एकमेकाच्या जवळ कधी येऊन हो, बसलो आम्हाला माहितीच नाही काय सॉलिड झाला होता एपिसोड अरे मला गंगूबाईत काम करायचंय माझ्यासाठी काहीतरी एपिसोड लिह म्हटलं नक्की अजून काय अरे अजून ह्याच्यापेक्षा मोठी दात काय हवी मी निर्मितीदाईना फोन दिला त्यांनी नंतर बोल बोलूया आपण ठेवला शॉर्ट आणि नंतर मी त्या दिवशी पॅकअप झाल्या झाल्या बसलो आणि माझी स्टाईल की मी माझे सगळे सहाय्यक त्यांना मी असिस्टंट कधीच म्हणत नाही माझे सहकारी मित्र त्यांना मी तशी कधी वागणूक दिली नाही आशिष पात्रे वगैरे लेखक पण होते माझ्याबरोबर आम्ही बसायचो प्रॉपर बसायचो आणि आम्ही पुढच्या स्टोरीच्या आज झालेल्या गमती जमती आज झालेल्या चुका आणि पुढे काय करायचं याची चर्चा करायचो आणि तिथे मग ठरवलं लक्ष्मीकांत बिर्डेनसाठी एक स्टोरी काढून ती काढली मी एपिसोड लिहिला सगळ्यांना कळवलं की पुढच्या शेड्यूलला आपण लक्ष्मीकांत बिर्डेनबरोबर एक एपिसोड करतो आहे आणि तो तेजंद्र नेसवणकर जो आता मोठा निर्माता आहे तेजाला म्हटलं डेट घे त्यांची त्यांच्या सोयीने आपण करू आणि त्यांनी फोन केला आणि परत फोन आला सर नाही होऊ शकत म्हटलं काय प्रॉब्लेम काय डेट ॲडजस्ट कर ना अरे नाही सर ते ॲडमिट आहेत आणि ते जे ॲडमिट झाले ते पुन्हा काही बरे झालं बरे नाही झाले ते राहिलेलं माझं कुठेतरी मगाशी जसं बोललो की ती त्यांची इच्छा असेल ती माझी इच्छा होती ती आज स्वानंदी प्रियाताई ह्यांच्या रूपाने कुठेतरी पूर्ण झाली धनंजय माने इथंच राहतात आणि जो मला तुला लिटरली सांगतो जे काय सुचत होतं ज्या मुवमेंट सुचायच्या ज्या ॲडिशन सुचत होत्या मला सतत वाटायचं हे लक्ष्मीकांत बेरडेच आम्हाला कुठेतरी सुचवत आहेत तर ते असं एक तो किस्सा आपण विषय प्रश्न वेगळा होता आणि विषय वेगळा झाला पण ठीक आहे तोच आशीर्वाद आहे त्यामुळे पसंती नक्की नक्की सर तुम्ही तिन्ही क्षेत्रात काम करता नाटक सिनेमा सिरियल तर तुम्ही गंगूबाई केलीत ज्याचं नाटक पहिलं केलं मक... मग सिरियल केल। आधी सिरियल, सिरियल केली मग चित्रपट मग चित्रपट केला आता धनंजय मानेचं पण असं काही करायचं डोक्यात आहे का नाटक चित्रपट का म्हणजे म्हणजे असं असेल तर मग तुम्ही माझा विचार करू शकता धनंजय मानेसाठी असं आ... असत <laughs> नाही ऍक्च्युली तुला फ्रँकली सांगू <laughs> हा 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 तुझा विचार एका राऊंडसाठी मी केला होता अच्छा पण तू तेव्हा मोरूच्या मावशीमध्ये बिझी होतास आणि हे मी प्रामाणिकपणे सांगतोय अजिबात मस्करी नाही जो रोल आता चेतन चावडा नहीं, करतो त्या रोलसाठी मी तुझा विचार केला होता पण शक्यतो आम्हाला दुसरीकडे अडकलेला कोणी कलावंत नको होता कारण त्यांचीही अडचण होणार बरोबर त्याच्यामुळे तुझा प्रश्न मी इथेच छाटून टाकलेला आहे <laughs> 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 मी तर कॉम्पिटिशन मध्ये धनंजय मानेच्या होतो अरे आधी सांगायचं असं मला एक चांगला ऍक्टर मिळाला असता <laughs> अजून पण स्कोप आहे सर नाटक सिनेमा विचार <laughs> <coughs> uh, सर तुम्ही नाटक uh, नाट, अभिनयाचे क्लासेस घेता आणि ते खूप जेन्युनली घेताय म्हणजे मी जितकी लोक मला भेटली आहेत किंवा माझ्या परिचयाची आहेत त्यांच्याकडनं मी जे रिव्ह्यू ऐकलेत ते खूप कमाल आहेत इवन एका दोन सेशन मी पण अटेंड केले आहेत त्यामुळे मला माहिती आहे खूप जेन्युनली होतंय सगळं तसेच तुमचं अजून एक टॅलेंट आहे ज्याचे तुम्ही क्लासेस घेता का तुम्ही किस्से सांगतात सांगता काही क्लासेस आहेत का आणि जर तसं काही असेल तर आम्हाला ते जॉईन आणि ती ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्ही किती नाटकांची तपश्चर्या केली आहे ऍक्च्युली ना मला असे रचून नाही सांगतायत किस्से मी किस्से विसरतो मी विनोद विसरतो म्हणजे जोक सांगण्याची कला असते ना ती मला नाही येत मी घडलेले किस्से सांगतो त्याच्यात पाणी घालून नाही सांगत ती मला येत नाही हा लिहितो मी पण सांगताना मी थोडा थोडा तसा मुख दुर्बल आहे की मला ते खोट बोललेलं असं गिल्टी वाटत अरे नाही रे जे झा घडलंय तेच सांगूया ना उगात कशाला कारण घडलेलं एवढं सॉलिड असतं त्याच्यात पाणी घालायची गरज काय आहे की नाही तर तसंच मी सांगतो आणि किस्से याचा जर फोड केलीच तर मी क्लासेस घेऊ शकतो किस्से वेगळे क्लासेस त्याचे मी क्लासेस घेऊ शकतो पण माझ्या कार्यशाळेत अभिनय शिकवत नाही मी काही शिकवत नाही आम्ही एक्सरसाइज करतो ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यातून दे कसं शिकणं शिकवणं ही कन्सेप्ट नसते हे देणं घेणं आहे देवाणघेवाण आहे तुम्ही त्यांच्याकडून पण मिळतं आपण पण काहीतरी प्रिपेरेशन हे आमचा फोकस असतो आम्ही खूप ऍक्टिव्हिटी आम्ही वर्षभरात जवळपास लॉकडाऊनच्या काळात आम्ही सुरू केलं माझं कार्यशाळा आणि जवळपास तुला सांगतो आज पंधरा ते वीस ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज केल्या त्याच्या शॉर्ट फिल्म्स पासून एकांकिका वाचन कविता सादरीकरण काय वाटेल म्हणजे स्पर्धा पण केल्या स्पर्धा इंटरनल स्पर्धा केल्या आता पंधरा मेला आमचा वर्धापन दिन असणार आम्ही पंधरा आणि सोळा मेला आम्ही एकांकिका महोत्सव करतोय आमच्याच स्टुडंट्स एकांकिका करणार बसवणार आणि तो करतोय एक आम्ही आत्ता कल्पना एक आविष्कार अनेकला आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली एक दुसरी आली सो oh. ऍक्टिव्हिटीज so, हा माझा फोकस असतो आणि त्याच्या मागचं कारण जे मी जिथून आलो म्हणजे hmm. मी गावातून आलो गावात, गावात तसं घरात एक वडिलांचं प्रोत्साहन होतं पण गावात तसं काय कोकणात त्यावेळी काय नमन भारुड hmm. अशीच गोष्टी व्हायच्या आपला बाल्या डान्स व्हायचा या सगळ्या गोष्टी मी करत होतो भजनं व्हायची नाटकंबीटक बघायला मिळायची त्यावेळी कोकणात नाटकं चांगल्या दर्जाची नाटकं यायची दौऱ्याना ती बघायला मिळायची पण करायला नव्हतं काय मिळत मग माझं जास्त गावात नाही येणाऱ्या ना मुलांच्या बाबतीत खूप ना एक आत्मीयता आहे की त्यांना प्लॅटफॉर्म नाही मिळत करेक्ट तर त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून मी जास्त आग्रही असतो आणि मग अनेक मुलं अशी येतात की सर मला फी नाही परवडत मी खूप कमी फी घेतो फुकट्यात दिलं की किंमत राहत नाही म्हणून फी घेतो मग त्यांना मी जेन्यूट तपासतो की किती जेन्युनली करू, करू इच्छितात कर, आणि मी त्यांना प्रवेश देतो अशी मुलं आहेत पण फुकटात शक्यतो मी देत नाही यासाठी की ना मग त्याला किंमत राहा किंमत मी असेही अनुभव घेतली ज्यांना मी प्रवेश दिला ना ते मग एक दोन लेक्चरला आले नंतर नाही उशीर आहेत मग नाही त्यांना ते किंमत राहत जेन्युन आहेत काही मुलं अशी आहेत आणि खूप ऍक्टिव्ह आहेत आज तुला सांगू आमचं कुटुंब झालंय सृजंद क्रिएशनचं जगभरातलं कुटुंब झालं म्हणजे अमेरिका युरोप रशिया अगदी तुमचं हाँगकाँगपासूनची लोकं आहेत तर महाराष्ट्रातल्या खेडेपाड्यातली मुलं प्रौढसुद्धा आहेत अशी सगळी मंडळी एक छान कुटुंब झालं आहे आणि आम्ही सगळ्यांना प्रॅक्टिकली भेटता येत नाही कारण कुठे कुठे राहतात पण सगळे भेटायला असे आतून असे तरसतात कधी भेटूया एकत्र त्याला संधी मिळेल तेव्हा कदाचित पंधरा सोळा मेला सगळं जर हे करोनाचं बऱ्यापैकी सावरलं असेल तर लोकं येतील सुद्धा तर ते वर्कशॉप ही माझं ॲक्च्युअल वर्कशॉप आहे शिकवडे नाही ॲक्टिव्हिटी करत राहणे आणि ती मजा येते मी खरं सांगू का हा जो करोनाचा आणि लॉकडाऊनचा वर्ष वराचा जो काळ होता माझा त्या कार्यशाळेमुळे खूप आनंदी गेला आणि माणसं भेटली रे नाही घरात भुत्यासारखं एक कदाचित ना सुद्धा झाला असता माझा आणि माझा बापा हा कारण दोघंच घरात आणि सृजन मुलगा तीच तीच तर भयानक असत ते तीस तीच माणसं समोर यायला लागली तर बरं आमच्या रिसर्च टीम कडून आम्हाला असं कळालंय की तुम्हाला खूप मैत्रिणी आहेत आह <laughs> तर शुक्र <रे>, शुक्र <laughs> आम्हाला काहीतरी सल्ला टिप्स द्यायला माझ्या बरोबर राहा फक्त फक्त माझ्या मैत्रिणीवर टोळा नाही <laughs> नाहीतर गुरुची विद्या गुरुला फळे असं नाही पण खूप आहेत मला मी माझं खरं सांगू का माझ्या ओळखी माझ्याशी ज्याची ओळख होते <laughs> तो माझा मित्र होतो <laughs> खूप कमी अपवादाला काही लोक अशी आहेत की ज्यां आणि मला कळतं की ह्याच्याशी आपली काही नाळ जुळत नाही <laughs> तर मी दूरच राहतो <laughs> बरोबर पण असं खूप कमी लोक आहेत त्याची कारणही विविध असतील गैरसमजात झालेले असतील आणि काय होतं गैरसमज कुठे दूर करत बसायचे त्यांचे त्यांनी करावेत पण मला एकदा माणूस भेटला की तो माझा मित्र होतो आणि माझा परिवार तो वाढवत जातो मी मला आवडतं माणसं जमवणं मला आवडतं मैफिली करणं मला आवडतं काव्य शास्त्र विनोदाच्या मैफिली तुला माहिती आहे अगदीच आणि तुम्ही ना ते नाही त्या टाईप मध्ये नाही तुम्ही गुरु व्हायला जात नाही 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 <coughs> जे गुरुवलो ना माझा शुक्र स्ट्रॉंग आहे मी गुरु व्हायला म्हणजे तरुण पिढी म्हणा किंवा ती पळते की जे गुरु व्हायला जातात शाळा घ्यायला सुरु करतात बघा नाही मी शिकत असतो करेक्ट मी बघ मी स्वतःला आपण तुम्ही तरुण ठेवायचं असेल लहान तुम्ही लहान होऊन राहा कारण प्रत्येक नेक्स्ट जनरेशन तुम्हाला शिकवत असते आज मी माझ्या मुलाकडून शिकतो कारण त्यांना आपल्यापेक्षा नवीन गोष्टी खूप माहिती असतात तुमचा अनुभव हो तुम्ही घेतलात तो त्यांना सांगाच पण त्यांचे एक अनुभव वेगळे मिळतात ना ते आम्हाला माहिती नसतात ते त्यांच्याकडूनही मिळतात आणि ती ती ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे म्हणून ती गंमत असते रे अजून काय आहे ब आयुष्यात आनंद प्रत्येक दिवस हा तुमचा आनंदाचा गेला पाहिजे मजा झाली पाहिजे कारण मी कायम म्हणतो की हसण्यासाठी कारण शोधा रडण्यासाठी खूप कारण आहेत नाही ती अशी असतातच वाट बघत पॅम्पलेट पे, घेऊन वाटायलाच तयार असतात रडा 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 आपण हसायचा का ह्याच्यासाठी कारण शोधली पाहिजेत आणि ती मिळतात सुद्धा तशी माणसं जोडा मिळतात आम्हाला एक कारण मिळालं सर पिजे <laughs> <ने था। laughs> बिजे करा बिंदास कोणी नाकेमरडे फट्यावर मारायचं आपल्याला काय फरक नाही हा हा तर मस्त असतो हा तर आता आपण एक गेम खेळूया आम्ही या गेमला रॅपचिक फायर असं म्हणतो अच्छा रॅपचिक रेपचिक नाही ना तो झाला तर जबाबदार आम्ही नाही आदेश हात वर गेले ओके आणि या गेम मध्ये जर तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत तर आमच्याकडनं तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर मिळेल असा तुमचा गैरसमज असेल मी आले आला इथे बोललो होतो मला फक्त चहा मिळेल का एवढीच अपेक्षा चहा आणि चहा ते सर पहिला प्रश्न तुम्ही जर या क्षेत्रात नसता तर तुम्ही काय केलं असत मी राजकारणात असतो अच्छा क्रिकेटर नाही मी क्रिकेटर काय झालं मी उशिरा आलो मुंबईत तोपर्यंत माझं ते वय घेऊन गे, निघून गेलं होतं मला कळलं की मी लेट आलोय खूप आणि एवढा काही सॉलिड नव्हतं मी उगाच <laughs> पण मी थोडंसं त्या तिकडे गेलो असतो म्हणजे नॉट एक्झॅक्टली exactly राजकारण समाजकारण शिक्षण क्षेत्र आणि राजकारण कारण ती परंपरा आमच्या घराण्यात आहे म्हणून <laughs> तुमच्याबद्दल एक पसरलेली अफवा मी माजोरडा आहे असं <laughs> <laughs> लोक असं उगाच काही लोकांना वाटतं कारण मी ना फार बोलत नाही मला स्वतःहून बोलायला जायला भीती वाटते म्हणजे माझ्या तो एक कुठला न्यूनगंड अजूनही आहे तो की कोणी असा मोठा माणूस असेल ना जो मोठा म्हणजे वयाने नाही कर्तृत्वाने गर सुद्धा की ना मला त्यांच्याकडे हो सर नमस्कार कसे आत हे ना मला त्यांच्याबद्दल मनात प्रचंड आदर असतो पण ते बोलायला भीती वाटते काहीतरी मी त्यांची टेरिटरी डिस्टर्ब करतो की काय असं वाटत राहतं आणि मग त्यांच्यातून त्यांना उगाच वाटलं की हा माझ्याकडे येत नाही कारण इतर जातात ना सर सर करत तर हा नाही येत हा बाजूला उभा असतो तुमच्या खेळातले ते तसं नाही जमत मला आणि मग त्यांना वाटत की हा बहुतेक माजोरडा आहे पण एकदा त्यांनी मला ओळखलं की ते माझ्यावर प्रेम करायला लागतं लहानपणी जी चमचेगिरी सुटली ती सुटली नाही ती जमूच शकत नव्हती म्हणजे तशीच वेळ आली तर काय काही करेन पण ते नाही सर एक असा थॉट की ज्यामुळे तुमचं अख्खा आयुष्य बदललं माझा थॉट म्हणण्यापेक्षा मी माझ्या मुलगा जन्माला येणार सृजन ओके okay. हा माझ्या मुला मुलगा जन्माला आल्यानंतर माझं खूप विचार करण्याची पद्धत बदलली म्हणजे खूपच okay. गोष्टी बदलल्या माझ्या आयुष्यातल्या की एक तर एक त्याचं ते नाव मी आधी लहानपणीच ठरवलं होता हा म्हणजे मला मुलगाच होईल असं नाही पण आम्ही भजन होतं आमच्या वडील वडील गायचे आम्ही लहान सगळे गणपती ते गणपतीत वगैरे त्याच्यात सर्वात मका सर्वेश्वरा ही जे कुसुमाग्रजांचं हे आहे भैरवी आहे ती शेवटी घ्यायचे वडील आणि त्याच्यात एक छान ओळ आहे सृजनत्व द्या द्या आर्यता अनुदारिता दुरिता आहारा तो सृजन हा शब्द मला तेव्हा कुठेतरी म्हणा लहानपणी शाळेत असताना मनात बसला होता आणि मी हा म्हटलं हा शब्द मी वापरणार कुठेतरी आयुष्यात मला मुलगी झाली तरी सृजन नाव ठेवणार मुलगा झाला तरी सृजनच नाव ठेवणार <laughs> आणि म्हणून तो सृजनचा जन्म ह्याच्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मानसिक बदल झाला मी खूप गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागलो आणि ऑफकोर्स म्हणजे हे माझ्याच एकट्या त्याने सगळ्या आई वडिलांच्या आयुष्यात घडत असतात <laughs> एक गोष्ट जी तुम्हाला तुमच्याबद्दल बदलाविषयी वाटते <laughs> आळस म्हणजे आळशी नाही आहेत असा मी पण मला झोपायला आवडतं म्हणजे सकाळी लवकर उठून काम काम असेल तेव्हा करतो पण नाहीतर का उगाच लोकांना त्रास द्या गर्दीत वाढवा आपण पण गर्दी बरं एवढा उंच आणि हा देह घेऊन त्या गर्दीचा पण तेवढा एक आहे म्हणजे थोडंसं मला असं काय ना मी दौरे बिवऱ्यांच्या खूप प्रवास केला आहे तर आता ना प्रवास नको वाटतो कंटाळा येतो आत्ता आणि तर मुंबईत तर नकोच वाटतो तर तो तोच एक पदात दुर्गुण आहे असं वाटतं आणि बाकी मला नाही वाटत की एकतर मी कुठली पाप मानत नाही पाप ही संकल्पनाच नसते काही ज्या गोष्टीमुळे दुसऱ्याला त्रास होतो ते पाप पाप करेक्ट तुम्ही किती चांगलं करा हां तर तसं काही नसतं ते सापेक्ष गोष्ट आहे पाप पुण्य ही त्याच्यामुळे थोडासा आळस कमी झाला माझ्यातला तर बर होईल थोडं <laughs> <laughs> सर तुमच्याबद्दलच्या तीन गोष्टी ज्या लोकांना माहिती नाही आहेत मी चांगला माणूस आहे <laughs> 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 <के> माहिती नाही असं नाही येणार जवळपास सगळ्या गोष्टी माहिती आहेत <है वो। laughs> लोकांना मला अगदीच सांगायचं तर मला शेती करायला आवडते <laughs> मला झाडं खूप आवडतात म्हणजे नदी खूप आवडते मी नदीच्या बाजूला दिवस दिवसन दिवस दिवस रात्र बसून राहू शकतो एकटा ouais yeah, नदी बघत कारण मी कशा आत्ता बोललो तुला तसं uh -huh. की तुम्ही नदीचं निरीक्षण केलं नदी जाणून घेतली ना तर तुम्हाला तुमचं जीवन कळतं कारण तुमच्या जीवनाचा प्रवास नदीसारखाच होत असतो सगळा hmm. yeah. तसाच उगम असतो तसेच येणारे प्रवाह असतात तसेच काही दूषित प्रवाह सुद्धा येऊन तुम्हाला मिळतात तुम्ही काही काळ नदीत ते प्रवाह सहन करते नंतर पुन्हा त्यांना हे करून शुद्ध बनून पुढे जाते मग धबधबे येतात मग भोवरे येतात संत एक खाडी तयार होते आणि एका क्षणी अथांगाला जाऊन मिळते तर जीवन आणि नदी याच्यात साम्य आहे मला निसर्ग खूप आवडतो म्हणजे निसर्गात राहायला मला जर संधी मिळाली तर मी गावी जाऊन जंगलात मस्त यावं छान राहील आम्ही पुढे एक प्रश्न विचारणार होतो मुंबई की कोकण कोकण असं नाही निसर्ग जिथे निसर्ग आहे आणि नैसर्गिक वागणारी माणसं आहेत Hmm. खोटे मुखवटे घालून वागणारी माणसं नाही असं right. ठिकाण मला <laughs> <laughs> एक गोष्ट मराठी नाटकांबद्दल जी तुम्हाला आवडते आणि जी वाटते मराठी नाटक आपण कायम म्हणतो की थिएटर विल डाय बट इट नेवर डायज uh -huh. नाटक कधीच मरत नाही आणि hmm. मराठी नाटकाची परंपरा ही जगात तीन तीन शो होणं दौरे hmm. होणं हे दुसरीकडे कुठेच नाही मराठी नाटकाने इतका वेगात नैपथ्य बदल दुसरीकडे कुठेच होत नाही आता तिकडे ब्रॉडवेला वगैरे होत असतील पण ते टेक्निकने नाही इथे मॅन्युअली होत मराठी नाटकांचा ना। जो ना। ना। प्रेक्षक आहे इतका प्रेम करणारा प्रेक्षक आहे जिवंत प्रतिसाद देणारा प्रेक्षक आहे तो कुठेच नाही मराठी नाटकांच्या बाबतीत बदल एकच मला घडवा असो मराठी नाटकांच्या ना। आताच्या वेळा आहेत प्रयोगांच्या त्या पूर्वापार ठरलेल्या आहेत त्या बदलायला पाहिजेत त्या आत्ता लोकांना नाही ना जमत कम्पेटेबल नाहीत अजिबात नाही आहेत कारण पूर्वी ते होत होतं आता चार साडेचारच्या प्रयोगाला लोक नाही येऊ शकत आता रात्री नऊ आठ साडेआठ नऊच्या प्रयोगाला लोकांना येणं प्रॉब्लेमॅटिक आहे सकाळचा प्रयोग आता बंदच झाले मला तेच वाटत की जर तुम्ही एकच प्रयोग करणार असाल तर सात वाजता काय नाही करत करेक्ट म्हणजे सातला प्रयोग सुरू झाला नऊ साडेनऊला संपला उघर घरी गेली शनिवार रविवारच होत आहेत तर मग ते प्रयोगांच्या वेळा बदलाव्यात बाकी मराठी नाटकाबद्दल ग्रेट आहे मराठी नाटक सॅल्यूट आहे मराठी नाटकातल्या बॅकस्टेजवाल्यांना तर मी सलाम करतो सलाम आहे बाकी कलाकार लेखक दिग्दर्शक तर आहेतच पण आपले जे बॅकस्टेजचे कलाकार आहेत ना असे जगात कुठे नाही आहेत जगात नाही आहेत ते एवढं प्रेम करतात त्यांना एवढं आणि ते इतके डिवोटेडली काम करतात ना सर so, नाटकाला त्यांना सगळं नाटक पाठ हो, आणि वाक्य वाक्य बदल त्यांना त्यांना सेन्स असतो तो सेन्स पण आहे ते नुसते बॅकस्टेजचं काम नाही करत ना त्यांना लगेच कळतं इथे काहीतरी चुकलंय हे जरा असं केलं तर चांगलं होईल आणि मी त्यांच्या सजेशन आधी मानतो कारण ते खूप मुरलेले असतात त्याच्यात आणि खूप प्रेमळ आहेत ह्या बॅकस्टेज वाल्यांसाठी तरी मराठी रंगभूमी टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे असं माझं प्रामाणिक इच्छा आहे या रंगदेवतेकडे मी एकtikzान तुम्ही बेईमान नावाचं नाटक करत होतो शरद पंक्शनचा आणि एक सीन शरद पंक्शनचा बसावला नव्हता तो त्यांना फ्री हँड दिला होता दारूचं सीन तर तो बघायला नाटकाची अख्खी टीम विंगेत उभी असायची पन्नास प्रयोगच झाले <laughs> बॅक स्टेज वाले पण पुढे उभे असायचे आणि ते बघायचे आम्हाला समज जरा भासा मला बघू दे ते राहायचे उभे आणि ते बघायचे आता हिमालयाच्या सावलीचा आम्ही अनुभव घेतला ना तो हिमालयाच्या सावलीमध्ये आम्ही नेपथ्य बदल होता मेजर आम्ही पडदा उघडायचो आणि प्रेक्षकांसमोर बदलायचो की लोकांना कळू लोका। हो दे किती मेहनत करतात ही लोक एवढं सोपं नसतं आणि त्याला टाळायला लागल्या अच्छा प्रेक्षक बसून ना इंटरव्हलला ज्यांना थोडं जाऊन यायचं पटकन जाऊन यायचं आणि हे नेपथ्य कसं बदलतात म्हणून बघत बसायचे आणि ते बदलून पूर्ण व्हायचे तेव्हा टाळ्या यायच्या कारण त्यांना जे पडद्यामागचे कलावंत आहेत ना त्यांना पण एक दाद हवी असते त्यांचं बिचारांचं कुठे नाव येत नाही काय नाही आणि ते आम्ही मुद्दाम केलो खरं तर सगळ्यांनी हा प्रयोग करायला पाहिजे असं मला वाटतं जे पृथ्वीला होता पृथ्वीला होता प्रायोगिकला होतच व्यावसायिकलाही व्हावं सर आतापर्यंत तुम्ही इतकं काम केलंय समजा आता इतकं काम केल्यानंतर तुमचं वय वीस वीस आहे वीस वर्ष आहे तर याच्यानंतरच तुमचं करिअर प्लॅन काय असेल नाही मुळात मी इतकं काम केलं नाहीये आणि माझं वय वीसच आहे मी असंच मानतो जसं मगाशी बोललो की मी मागचं पुसून पहिला दिवस आहे माझा या क्षेत्रातला हे पहिलं नाटक आहे किंवा पहिली मालिका आहे पहिला चित्रपट आहे असंच मी काम करतो आधीच बॅगेज घेत नाही आधीच्या यशा अपयशाच कुठलंही टेन्शनही घेत नाही आणि माझी घेत नाही कारण इथे प्रत्येक बॉल वेगळा आहे काळ बदलतोय त्याच्यामुळे वीस वर्षाचाच आहे आणि मी आधी काही केलेलं नाही <laughs> <या बास भाँगा। laughs> पत्रकारांनी पिकासोला विचारलं की तुझं सगळ्यात आवडतं चित्र कोणतं तर तो, तो म्हणाला मी आता पुढे काढेल ते ऑफकोर्स <laughs> तसंच आहे तसंच आहे आणि स्पर्धा नेहमी स्वतःशीच असावी इतरांशी स्पर्धा करून तुम्ही त्यांचाही अपमान करता आणि स्वतःचाही अपमान करता सो आपल्या आधीच्या कामाबरोबरच आपण स्पर्धा करायची असा आता कुठला जॉनर आहे जो तुम्हाला एक्सप्लोअर करून लोकांना सरप्राईज करायला खर तर ना गंगूबाई मालिका जी मी केली त्यात सगळे जॉनर वापरले सगळे जॉनर वापरले जरी ती कॉमेडी मालिका असली ना हो। तरी तिथे जॉनर सगळे वापरून झाले होते पण मला फिल्म मध्ये आता सस्पेन्स थ्रिलर राहिला आहे माझा लुडगुस मध्ये मा ब्लॅक कॉमेडी केला सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी नुसता सस्पेन्स थ्रिलर नाही ते ओके कॉमेडी सस्पेन्स थ्रीर तो हँडल करायचा आणि नाटकात पण तसाच करायचा आहे बाकी सगळे जॉनर जवळपास झालेले आहेत हॉरर पण झाले हॉरर नाटक किंवा कलाकृती फसल्यावर होतोच ना हॉरिबल होत तो हॉररचा अनुभव आपण सगळे घेतो हॉररचा माझ्या तो गंमत सांगतो हॉररचे माझ्याकडे खूप छान कॉन्सेप्ट आहे कोकणातले भूत यांच्यावरती माझी एक वेब सिरीज किंवा असं करायचं डोक्यात ते की कोकणात एवढ्या प्रकारचे भूतांच्या आख्यायिका आहेत तर त्यात जाऊन शूट करायच्या तिथे आणि गमती म्हणजे त्याच्यात हॉरर आहे आता बघू त्याला शेवटी ना प्रत्येक गोष्टीला एक वेळ आणि योग यावा लागतो कधीतरी येईल पण तो एक हॉररचा जॉनर मी करेन जसं मालवणी डेज नावाची मालिका केली त्याच्यात मी तो जॉनर वापरला होता काही एपिसोडमध्ये हॉरर थोडासा हॉरर कॉमेडी हॉरर कॉमेडीचा तो पहिला दुसराच एपिसोड होता आम्ही रेवदंडेला शूट केला होता धमाल आली होती पण तो हॉरर कॉमेडी होता आणि मी खरं सांगू का कॉमेडी असणारच माझ्या याच्यात कुठलाही जॉनर असला तरी कॉमेडीशिवाय मजा नाही आणि ते कठीण आहे ते करत राहायचं ना सोपं कर... का करायचं <laughs> 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 सर या क्षेत्रातला असा माणूस ज्याच्याकडे तुम्ही आयडॉल म्हणून बघता जो आता कार्यरत पण आहे आता कार्यरत ल देशपांडे येस त्या अर्थाने बघितलं तर आता कार्यरत आहेतच ते साहित्याच्या आता असं एक नाव नाही सांगता येणार मला खूप खूप लोक आहेत खरं तर पटकन एखादं नाव सांगून इतरांचा सा अपमान होईल आणि इतक्या पटकन उत्स्फूर्तपणे उगाच ठरवून नाही खूप लोक आहेत खूप माझ्या जनरेशनची आहेत नवीन मुलं आहेत मोठी सिनियर लोक आहेत खूप आहेत खूप आहेत आणि मराठीत तर खूप आहेत पण जर वादातीत नाव घ्यायचं असेल तर अमिताभ बच्चन आई बात है। <laughs> तो ग्रेटस्ट माणूस हा म्हणजे एकच नाव आहे की ज्याच्यात नाव घेतल्यामुळे हो दुसरा कोणी नाराज नाही नाही आणि एवढ्या सगळ्या मध्ये काम हो। करतोय माणूस त्याने आयुष्य कळलंय त्यांना हो। वेळेची किंमत कळली आयुष्याची किंमत कळलेली आहे सो आदर्श ठेवायचा तर अमिताभ बच्चन यांचाच ठेवावा अजूनही पाय जमिनीवर आहे आणि म्हणूनच अजून बिझी आहेत सृजनकडे बघून तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह फील होतं का खूप पण ते व्हायलाच पाहिजे ना हो। स्पर्धा आपल्याच मुलाशी केली तर आपण जास्त तरुण राहू <laughs> <laughs> शकतो आणि सृजन जास्त शिकेल <laughs> नाही मला शिकवत होतो <laughs> आम्हालाही शिकवतो <laughs> 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 सर आजच्या सोळा अठरा वर्षाच्या मुलांकडून तुम्हाला कोणती गोष्ट ढापाविषयी वाटते त्यांचा खरेपणा त्यांचा बिंदास्तपणा ते हिपोक्रेट नाही आहेत भोंदू नाही आत्ताची जनरेशन भोंदू नाही आहे ती जे आहे तशी दाखवते ओपन आहे आपण जसे जसे मागे जातो तसे आपली भोंधुगिरी वाढत जाते म्हणजे उगाच म्हणजे आवडलेल्या मुलीने नकार दिला की तिला बहीण मानणं वगैरे असली चिंदीगिरी आत्ताची पिढी करत नाही त्यांच्यात मैत्री आहे ना मैत्री असू शकते ना मित्र मित्रमैत्रिणी सो इतकी खरी आहे आणि ती मला हवे त्यांनी स्वच्छ आयुष्य जगता येत उगाच ना मनात एक आणि दाखवायला एक, एक हाँ, ताई बहीण वगैरे ऑर्थोडॉक्स विचार करण जुनाईस द्या नाही पुन्हा ते सापेक्ष गोष्ट आहे म्हणजे कधी कधी काय होत ना की कोणाच्या दृष्टीने आपण बघतो याच्यावर तो विचार चुनाट आहे की नवीन आहे हे ठरतं बऱ्याचदा असंही होत की काही विचार जुने विचार आहेत परंपरागत हे सुद्धा चांगले आहेत की आपण सरसकट नाही या गोष्टींचा विचार करू शकत काही गोष्टी खरंच चांगल्या आहेत काही गोष्टी ज्या नाहीये वाईट आहेत त्या त्याला वैज्ञानिक बैठक नाही मी मानतो सगळं माना पण त्याला तुम्ही वैज्ञानिक वैज्ञानिक कारण शोधा सण म्हणा काही म्हणा म्हणजे अगदी श्रावण पाळतो आपण किंवा कुठला एखादा उपास करतो तर का करतो शास्त्रीय कारण आहे का त्याला बरोबर तर आहे हो। आपल्याकडे ते शोधलं जात नाही करेक्ट त्याच्यामुळे अनेक गोष्टी आहेत ज्याला वैज्ञानिक बैठक नाही ते गेलं पाहिजे पण वैज्ञानिक बैठक काय होतं माणसांना असं सांगून पटत नाही अजूनही हा ह्या काळात सुद्धा करेक्ट त्याला कुठेतरी देवाधर्माची भीती घालावी भी लागते आणि त्यातून ते, ते आलेल्या गोष्टी आहेत ना आजच्या काळात सुद्धा तेच चालू आहे तुम्ही डायरेक्ट हे कर म्हणजे अमुक होणार नाही हे सांगितलं तर कोण वैज्ञानिक घा सांगत नाही मग जरा भीती घालावी भी लागते तसंच आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टींना कुठेही आत्तापर्यंत काही वैज्ञानिक कारण मिळत नाही त्या बाद व्हाव्यात ज्या गोष्टींना खरंच वैज्ञानिक कारण ती शोधावीत आणि शेवटी ना प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळवण्याचा माणूस प्रयत्न करत असतो आपण जर असाच फार क्रिटिकली विचार केला ना तर काही उरणारच नाही आनंद घेण्यासारखं छोट्या छोट्या गोष्टीतनं माणसं आनंद घेत असतात दांडिया नाचण्यात आनंद घेत असतात गणपती उत्सवात घेत असतात उपास करण्यात आनंद जर काढून टाकले तर होणार काय आयुष्यात ना सो so, आहेत त्या चांगल्या गोष्टी फक्त त्याला आपल्याला माहिती पाहिजे आपण हे का करतोय एवढंच काही पहिल्यांदा झालेल्या गोष्टी तुमचा पहिला आपमा काल कालपर्यंत होतो आत्ता सुद्धा होतात म्हणजे पहिला नाही आठवत माझा असा पण लक्षात राहिलेला अपमान असेल खूप खूप पटकन माझा एक मित्र आहे लेखक प्रशांत लोके तुम्ही ओळखता त्याला हो हो। तो एकदा मला म्हणा राजा रा 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 तुझा कधी अपमान होत नसेल का रे होत नसेल ना म्हटलं का रे नाही तू असा बरा दिसतोस तू असा असं काही नाही होतो असं काही नाही पण मी फार मनावर घेत नाही तो अपमान नाही म्हणून घेत नाही माझा खूप होतो ना मला खरंच आठवत नाही माझा अपमान असा नाही आठवत उगाच खोटा किस्सा नाही सांगणार <laughs> पहिला फंबल हा पहिला फंबल म्हणण्यापेक्षा तो फंबल होता आणि मी ऑल दी बेस्ट नाटक करत असे भरत जाधव मी आणि संतोष मयेकर आणि मी आंधळ्याची भूमिका करत आहे त्याच्यात म्हणजे जा आधी अंकुश चौधरी करायचा आणि माझ्या एंट्री गडकरी रंगाला हाऊसफुल प्रयोग सकाळचा प्रयोग होता अकरा वाजता आणि सकाळी आपली जीप थोडी जड असते म्हणजे <laughs> तशीही असते आधी रात्रीच्या गोष्टीमुळे नाही आणि माझ्या एंट्रीला एक डायलॉग जस्ट फंबल झाला आणि तो फक्त त्या दोघांनाच कळला होता प्रेक्षकांना काही कळलं नव्हतं आणि भरत जाधव फुटला आणि भरत एकदा हसायला लागला की त्याला कंट्रोल होत नाही तुला माहिती असेल दोन आणि तो विंगेत गेला मग तो गेला म्हणून संतोष मयेकर गेला असत मी एकटा स्टेजवर आंधळा तोपर्यंत तो ऑल दी बेस्ट लोकांना पाठ होतं रे हो। लोकांना कळलं हे हे असं नाही आहे या नाटकात अरे लोकांना आवाज सुरू झाले हॅलो 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 करत मी आज गेलो दोघांना चला अरे चला ते हसतच होते त्यांना कंट्रोल तू सांभाळून घे अरे मी काही एकटा सांभाळून घेऊ मी आंधळा आहे आंधळाला काही स्कोप नव्हता बहिरा काहीतरी बोलू शकतो काहीतरी अटेम्प्ट करू शकतो फोन लावून काहीतरी बोलणं नु। ला का स्कोप नव्हता तो एक फंबल जो लोकांना कळला अम्चा, नाही आमच्या आमच्यात कळला आणि हा एक किस्सा आहे बाकी तसे फंबल खूप होतात फक्त माझं कायम म्हणणं आहे तुम्ही जर हंबल असाल ना तुम, तर तुमचे फंबल माफ केले जात आहे सर पहिलं कौतुक हा मी आम्ही एक वडिलांनी पुढारी पाहिजे नावाची एकांकिका बसवली होती yeah. गावी म्हणजे yeah. मी सहावी सातवीला असेल आणि रत्नागिरीला त्याची स्पर्धा होती आरसा शील नावाची पहिली एकांकिका केली आम्ही आणि त्याच्यात मी ते, yeah. ते, ते कवीचा रोल केला होता yeah. आणि आमची एकांकिका तिसरी आली होती yeah. आम्ही अत्यंत ग्रामीण भागातून गेलो होतो आणि रत्नागिरी त्यावेळी आमच्यासाठी मेट्रो सिटी होती रत्नागिरी आणि yeah. तिकडे आमची जिल्हास्तरीय स्पर्धेत तिसरी आली होती त्याच्यामुळे आमचं जे कौतुक झालं होतं आमच्या टीमचंच ते ह्या क्षेत्रातलं पहिलं कौतुक नंतर बरेच झाले क्रिकेटमध्ये मी एकदा सहा सात विकेट घेतल्या होत्या तेव्हा झाली अशी कौतुक होतात पण या क्षेत्रातलं ते पहिलं कौतुक होतं म्हणजे पु ल देशपांडे यांचीच एकांकिका पुन्हा तो एक योग होता पहिल्यांदा असं केव्हा वाटलं की पास याला आता करूनच दाखवतो काहीतरी आयुष्यात कुणीही असेल समोर हे खरं सांगायचं तर सगळ्यांसाठीच होतं म्हणजे माझ्या नातेवाईकांसाठी आईसाठी वडिलांसाठी की काय होतं या क्षेत्रात येणं ज्यावेळी आम्ही या क्षेत्रात येत होतो त्यावेळी हे मोठं रिस्क होती नाटकात जाणं म्हणजे पोरगा फुकट गेला वाया गेला किंवा का हा काही करू शकत नाही असं सगळं असल्यामुळे आणि सगळ्यांचं असं म्हणजे नातेवाईकांचं तर म्हणणं होतं हा काय करणार नाही म्हणजे मला घरातनं हाफलून वगैरे पण लावलेलं आहे की नाटकात काम करायचं असेल तर इथे राहू नकोस वगैरे पण त्यांचं काही चूक नव्हतं त्यांचं बरोबर होतं त्यांना काळजी होती मला किंवा ह्या धमकीमुळे तरी हा बिदा काहीतरी करेल असं होतं आणि मग त्या ऊर्जेने मी पेटून उठलो की नाही मी करून दाखवणार मी याच क्षेत्रावर जगून दाखवणार याच क्षेत्रात जे काय असेल ते नाव कमवून दाखवणार आणि मी ते सगळ्या माझ्या जवळच्या माणसांचं घेतलेलं चॅलेंज होतं अगदी वडील आई ते सगळे जवळचे नातेवाईक सर तुम्ही कविता करता हो सर मग तुमची पहिली कविता तुम्हाला आठवते का पहिली ना ती पहिली शाळेवर केली होती मी काहीतरी एक नाही पूर्ण त्यावेळी नाटक आलं होतं कुठलं तरी असं चांगलं नाटक होतं आणि त्याच्यात गाणं होतं कृष्ण माझी माता कृष्ण माझ माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा तर त्या रायमिंगवर मी शाळेवर कविता केली होती शाळा माझी माता शाळा माझा पिता बहिण बंधू चुलता शाळा माझी हे असं ते त्यावेळी केलं होतं नंतर कविता खूप केल्या म्हणजे कविता संग्रह आहे माझा फायरव नावाचा पण पहिली अशी जर सुचलेलं होतं तर ते होतं माझं ते त्याचं मी कॉपी केली होती कॉपी त्याचा प्रभाव म्हणूया आपण हा पण ते सुचणं महत्वाचं होतं आणि मला ते लहानपणापासून जाणवायचं की मला सुचतात असं काहीतरी सुचतं लहानपणापासून माहिती होत फारच पर्सनल विचारायचं म्हणतोय तो पहिला फेअर किंवा तू किती वर्षी झालं साधारण आत्ता चालू आहे वीस <laughs> 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 वर्षाचा आहे बोलवला आधी झालेलं मिस्टर लोक प्रत्येक अफेअर पहिलंच मानायच असत आता मजा जाते तशी खूप आहेत ते सांगू शकत नाही ना किस्से पण प्रत्येक अफेअर जसं पहिलं नाटक पहिलं मानतो प्रत्येक मालिका पहिली असते तसं अफेअर सुद्धा पहिलं म्हणूनच करावं नवथर ना प्रेम नाही तर त्यातली मजा जाते म्हणजे ते कविता आहे ना ह्यांची आहेत आपल्या भाऊसाहेब पाटणकरांच्या पाटणकरांच्या की तो शायर सूर्याला म्हणतो भास्कर तुझी आम्हा दयाई येते आधी भास्करा, तुझी आम्हा येते आधी मधी पाहिली आहे सका रे रात्र प्रणयाची कधी सूर्य बिचार आपला रणरणत असतो त्याच्यावर सूर्य त्या शायराला म्हणतो आमासई शायराची किव येऊ लागते आमासई शायराची किव येऊ लागते ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र व्हावी लागते. <laughs> <laughs> आपल्याला असं काही काळ वेळ वय याचं बंधन नाही <laughs> अखंड प्रेमात राहावे आणि आनंद द्यावा घ्यावा दुर्दैवाने काही गोष्टी दुखाव दुखापत होते कुठे को कोणाला त्याला इलाज नसतो <laughs> <laughs> सर ड्रिंक्स केल्यावर घरी पकडलं कधी नाही मी मी ड्रिंक्स केलेला कळतच नाही नाही एकदा झालं होतं असं म्हणजे मी पहिल्यांदा बिअर प्याल होता बियर पण ती पहिली बियर असल्यामुळे त्याचे काही इफेक्ट झाले होते आणि त्या मी खूप काही गोष्टींमुळे खूप डिप्रेस्ड झालो होतो काही पर्सनल गोष्टी होत्या घरातल्या काही गोष्टी होत्या आणि मी एकटाच बियर पिऊन घरी गेलो आणि दार उघडलं आईने आणि आईने ओळखलं की आणि ती पिऊन आलायस म्हटलं हो बरं ये पुन्हा नको पिऊस एवढंच बोलले <laughs> पण नंतर नाही की मी प्याल्यानंतर ना उलट मी छान काव्यशास्त्र मैफल करतो विनोद yes, yes, त्याच्यामुळे त्याचा त्रास कधीच होत नाही आणि आत्ता मी तस विषयच नाही मी बंद सगळं म्हणजे एक वर्ष होऊन गेलं लॉकडाऊनपासून लॉकडाऊनच्या आधीच भाऊ कदमच्या बड्डेला मी पार्टीला शेवटची ड्रिंक्स घेतली त्याच्यानंतर नो ड्रिंक्स <coughs> म्हणजे कायमची सोडली असं नाही गप्पा मैफलीसाठी मी घेणार पण दारूसाठी दारू मी कधीच प्यालो नाही मला मैफल लागायची माणसं जमून सगळ्यांना मेसेज करून कुठे आहेस रे खय आहेस रे अमुक तमूक आमची गॅग जमायची आणि मग गाणी कविता गप्पा आणि विनोद हीच आमची मजा असायची म्हणजे दारू हा विषयच नसायचा सर तुम्ही इथे आलात आमच्याशी एवढ्या मस्त गप्पा मारल्यात एवढं गोड बोललात आमच्याशी त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि आम्हाला खूप भारी वाटतं तुमच्याशी गप्पा मारून <laughs> खूप गोष्टी नव्याने कळल्या आहेत नमस्कार मी राजेश देशपांडे तुम्हाला जर हा भाग रापचिक राडाचा आवडला असेल तर व्हायरस मराठीच्या पेजवरचा आणि हा लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा आवडला असेलच असा आम्ही गृहीत धरतो आणि राप्चिक राडा आणि वायरस मराठीचे सर्व भाग सर्व मालिका बघत राहा लव यू आणि आमच्या नाटकाला यायला विसरू नका दोन तास निखळ मनोरंजन आहे हसा आणि हसवत राहा फार फार तर काय होईल सुपरहिट होईल आणि आता एक गोड शेवट म्हणून तुम्ही एक छान कविता नक्कीच राचीक राडामध्ये येताना मी मनाची खूप तयारी केली होती खरं तर की माझ्यावर बॉम्ब पडतील काय तर तसं काही फार अनुभवाला नाही आलं मला आवडलं असतं अजून काही बॉम्ब पडले हरकत नाही एकटेच एवढे तुमच्या बॉम्ब बॉम्बची वाती मी आधीच काढून टाक एक कविता ज्याला आपण शेर म्हणू किंवा चारोळी म्हणू भाऊसाहेब पाटणकर माझे खूप आवडते मोठे घसलकार आणि कवी सगळ्याच कलावंतांबद्दल ते असं म्हणतात नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही कलावंत म्हणतोय <coughs> देवाला नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही भगवन तुझ्या दुनियेस काही देऊन गेलो आम्ही वा शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती दुनिया तुला विसरेल भगवन नामा विसरेल ती पुढच्या आठवड्यात आम्ही <laughs> अजून कोणाचं तरी राडा करणार आहोत तेव्हा बघत राहा राबचिक राडा आणि वायरस मराठी Rada Rada que interview!